केंद्र सरकारच्या योजना कधीही रखडल्या नाहीत किंवा त्या उद्दिष्टांपासून भरकटल्याही नाहीत पंतप्रधानांचं निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर गोवा विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन जेईई नीट यूजीसी नेट आणि सीमॅट या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जाणार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्यांची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणार मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांची स्पष्टोक्ती देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यासंदर्भातली शक्यता अभ्यासण्यासाठी विधी आयोगाकडून दोन दिवसांच्या चर्चासत्राचं आयोजन देशात सट्टेबाजी आणि जुगार खेळण्याला कायदेशीर मान्यता देणं व्यवहार्य या नसून यावर पूर्ण बंदी घालणं आवश्यक विधियायोगाची केंद्राला शिफारस अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध आता प्रत्यक्षात सुरू दोन्ही देशांमधला तणाव वाढला आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यामध्ये दाखल फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज स्वीडन इंग्लंड आणि रशिया क्रोएशिया यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने आणि राज्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस रस्ते वाहतूक आणि मध्य रेल्वेला पावसाचा फटका नाशिकमध्ये समाधानकारक पाऊस बासष्ट टक्के पेरण्यापूर्ण नमस्कार साडेचारच्या आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या आमच्या सरकारच्या कामकाजाच्या पद्धतीत योजना कधीच रखडल्या नाहीत तसंच उद्दिष्टांपासून भरकटल्याही नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते आज राजस्थानमधल्या जयपूर इथं सभेत बोलत होते केंद्र सरकारच्या सात महत्वाकांक्षी योजना आणि राजस्थान सरकारच्या पाच योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला गेल्या चार वर्षात पाच कोटी लोकांची दारिद्र्यातून मुक्तता झाल्याचं ते म्हणाले काँग्रेस भाजपावर टीका करत असली तरी जनता भाजपासोबतच आहे विकास हेच आमचं उद्दिष्ट आहे अनेक काँग्रेस नेत्यांवर खटले सुरू असून अनेक जण असल्याचं सांगून पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली दलित महिला आणि शेतकरी केंद्र सरकारच्या योजनांच्या केंद्रस्थानी असल्याचं पंतप्रधान म्हणाले राजस्थान के शहरों और बेहतर और स्मार्ट सुविधाओं के निर्माण से जुड़े हैं ट्राफिक जाम से मुक्ति का समाधान हो या फिर सीवेज की बेहतर व्यवस्था हो ये सारे प्रोजेक्ट्स इन सभी शहरों में जीवन को सुगम बनाने वाले हैं भारत आणि नेपाळ यांच्या पर्यटन सहकार्यावरील संयुक्त कार्यकारी गटात काल संध्याकाळी दुसरी बैठक झाली बौद्ध धर्म आणि रामायणाशी संबंधित स्थळांची प्रसिद्धी तसंच साहसी पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार चौदामधल्या नेपाळ दौऱ्यानंतर या गटाची स्थापना झाली आहे शिक्षणामुळे व्यक्ती सक्षम होते जग अधिक छान करण्यासाठी विचार करण्याची क्षमता शिक्षण देतं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे त्यांनी आज गोवा विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित केलं राष्ट्रपती आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत त्यांची ही पहिलीच गोवा भेट आहे आजच्या दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण पन्नास टक्के असून अव्वल क्रमांक पटकावणाऱ्यांमध्येही त्रेसष्ट टक्के मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी कौतुक केलं महिला साक्षरतेमध्ये गोवा अग्रस्थानी असून इतर राज्यांनी गोव्याचं अनुकरण करावं असं राष्ट्रपती म्हणाले समाजासाठी योगदान देण्याचं आवाहनही त्यांनी युवा पिढीला केलं उच्च शिक्षणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं उद्या राष्ट्रपती युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी समाविष्ट असलेल्या बॅसिलिका बॉम्ब झिझसला तसंच मंगेशी मंदिराला भेट देणार आहेत जेई नीट यूजीसी नेट आणि सीमॅट या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जातील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही महत्वपूर्ण माहिती दिली जेईई परीक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये तर नीट ही परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेण्यात येईल असं जावडेकर यांनी सांगितलं नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे या परीक्षा घेतल्या जातील तसंच या सर्व परीक्षा संगणक आधारित असतील असं जावडेकर यांनी स्पष्ट केलं या परीक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार असून या संदर्भातली सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्यांची दखल घेऊन त्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी म्हटलं आहे दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते देशात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात खोट्या बातम्यांविरुद्ध निवडणूक का आयोग कारवाईचा बडगा उगारेल असंही ते म्हणाले सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अस्तित्वात असलेल्या कायद्याचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले कायद्यात बदल केले तरच खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई करता येणं शक्य होईल असं रावत यांनी सांगितलं खोट्या बातम्यांसंदर्भात सर्व समाजमाध्यमांनीही पुढाकार घेऊन परीक्षण करावं अशी सूचना देखील निवडणूक आयोगानं केली आहे असंही त्यांनी सांगितलं लोकप्रतिनिधी कायद्यात योग्य ते बदल करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली ग्लोबल स्तर पर भी फेक न्यूज से इलेक्शंस प्रभावित हुए हैं ऐसा अनुमान लगाया जा रहा है और ऐसे कई इन्वेस्टिगेशन चल रहे हैं इसीलिए इलेक्शन कमीशन ने भी अपने यहाँ के निर्वाचन पर फेक न्यूज़ का कोई प्रभाव पड़ रहा है इसके बारे में परीक्षण किया उसके बाद अपने जो सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स हैं उनसे चर्चा की और उन्हें अनुरोध किया कि आप जो जो प्रयास फेक न्यूज़ को रोकने के लिए उसको फ्लैग करने के लिए उसको अपने प्लेटफॉर्म से हटाने के लिए जो भी स्टेप्स ले रहे हैं उसकी जानकारी हमें दें और अगर वो संतोषजनक नहीं है तो जो आगे और कदम उठाना चाहिए उसके बारे में हमारे जो अनुरोध है उसको उस पर आगे कार्रवाई करें नेपाल मध्य कैलास मानसरोवर सरोवर यात्रे गेत्रेकरूना सुरक्षित स्थली हलवने काम आज पूर्ण खराब हवा गेल्या शनिवारपासून नेपाळमधल्या सिमिकोट हिलसा आणि इतर दुर्गम भागात अडकलेल्या यात्रेकरूंपैकी कालपर्यंत एक हजार दोनशे सत्तर यात्रेकरूंची हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सुखरूप सुटका करण्यात आली होती उरलेल्या एकशे साठ यात्रेकरूंची आज सुटका करण्यात आली देशात सट्टेबाजी आणि जुगार खेळण्याला कायदेशीर मान्यता देणं व्यवहार्य नसून सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यावर पूर्णपणे बंदी लागू असायला हवी अशी शिफारस विधी आयोगानं केली आहे खेळांवर लावण्यात येणाऱ्या सट्ट्यांबाबत आपला दोनशे शहात्तरावा अहवाल सरकारला सादर केल्याचं विधी आयोगाचे सदस्य रवी त्रिपाठी यांनी सांगितलं या अहवालानुसार जुगार आणि सट्टेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचं त्रिपाठी यांनी सांगितलं यामुळे काळ्या पैशावर नियंत्रण आणायला मदत होईल असंही ते म्हणाले देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यासंदर्भातली शक्यता अभ्यासण्यासाठी विधी आयोगानं दोन दिवसांचं चर्चासत्र आयोजित केलं आहे आजपासून आयोजित या चर्चात सहभागी होण्यासाठी विधी आयोगानं मान्यताप्राप्त सात राष्ट्रीय आणि एकूणसाठ प्रादेशिक पक्षांना आमंत्रित केलं आहे या संदर्भात आयोगानं एक मसुदा तयार केला असून त्यावर राजकीय पक्ष राज्यघटना अभ्यासक सनदी अधिकारी तज्ञ आणि जनतेची मतं मागवली आहेत वेळ आणि पैशांची बचत व्हावी यासाठी एकत्रितपणे निवडणुका व्हाव्यात असं मत नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा व्यक्त केलं आहे अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध आता प्रत्यक्षात सुरू झालं असल्यानं दोन्ही राष्ट्रांमधला तणाव वाढला आहे चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेनं दंडात्मक शुल्क लागू करण्याची घोषणा केली असून त्यावर अंमलबजावणीही सुरू केली आहे चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या सुमारे चौतीस अब्ज डॉलर्स किमतीच्या उत्पादनांवर अमेरिकेनं आयात शुल्क आकारलं आहे ही कारवाई म्हणजे दोन बलाढ्य अर्थव्यवस्थांमधलं सर्वात मोठं व्यापार युद्ध असल्याचं चीननं म्हटलं आहे याला उत्तर म्हणून चीन देखील अमेरिकेहून आयात होणाऱ्या मालावर शुल्क लावण्याची शक्यता आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळानं ग्राहकांच्या हितरक्षणासाठी जीएसटी व्हेरीफाय हे मोबाईल ॲप विकसित केलं आहे ग्राहकांकडून वस्तू आणि सेवा कर वसूल करणारी व्यक्ती त्यासाठी पात्र आहे की नाही याची पडताळणी या ॲपद्वारे करता येईल विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांमधल्या गैरव्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकांच्या तपास कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन सेवानिवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत या सिंचन गैरव्यवहाराच्या तपासामध्ये होत असलेली दिरंगाई लक्षात घेऊन न्यायालयानं तीन महिन्यांपूर्वी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते या तपास पथकांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल काल न्यायालयात सादर केला असता न्यायालयानं या कामाबाबत असमाधान व्यक्त करत ही समिती स्थापन करण्याचे आदेश दिले कोरडवाहू शेतीच्या उत्पादन वाढीत शेततळी महत्वाची भूमिका बजावतात नांदेड जिल्ह्यात शेत तिथे शेततळ हा शहापूर पॅटर्न राबवण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आणि त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी थोडी तोडखी नाही तर तब्बल शंभर शेततळ्यांची निर्मिती केली त्यामुळे शहापूर परिसर जलसमृद्ध झाला आहे ही नयनरम्य दृश्य आहेत नांदेड जिल्ह्यातल्या शहापूर परिसरातली इथल्या कोरडवाहू जमिनींनी आता हिरवा शालू परिधान केला आहे कारण इथल्या शेतकऱ्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल शंभर शेततळ्यांची निर्मिती केली आहे पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या या परिसरात आता शेतीसाठीही मुबलक पाणी उपलब्ध झालं आहे शहापूर गाव असं आहे की या गावामध्ये शंभर शेत पूर्ण झालेली आहेत एवढंच नाही तालुकाच्या परिसरामध्ये एकशे पन्नास क्षेत्र झालेत आणि या तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी एक चांगलं काम करून दोनशे अठ्ठेचाळीस शेतक हे पूर्ण केले आहेत मागच्या वर्षी या गावामध्ये पंधरा क्षेत्र झाले होते आणि त्याचा उपयोग त्या लोकांनी रब्बीसाठी केला होता कारण देगजूर तालुक्यामध्ये दे, मागच्या वेळेस कमी पाऊस पडला आणि जे स्पेलआउट झालेलं होतं त्यामुळे रब्बीला पाणी कमी पडलं तर मग त्यांनी आहेत शहापूर परिसरात रब्बीची पिकं क्वचितच घेतली जात असत हंगामाप्रमाणे खरीपात सोयाबीन आणि रब्बीत हरभरा या निवडक पिकांचंच उत्पादन घेतलं जायचं पावसाच्या लहरीपणामुळे पेरणी केलेल्या पिकांचीही हमी नव्हती कारण पावसानं दगा दिला तर संरक्षित सिंचनाची सुविधा या शेतकऱ्यांकडे नव्हती अखेर नांदेड जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांना शेत तिथं शेततळं शेत हा शहापूर पॅटर्न राबवण्याचं आवाहन केलं त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यातून उभारणी झाली या शंभर शेततळ्यांची त्यामुळं आता शहापूर परिसराचा चेहरा मोहराच बदलला आहे आणि गावात जलक्रांती झाली आहे शहापूर परिसरात आता खरीप पिकांबरोबर रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं अर्थकारणही बदललं आहे शेततळ काढल्यानंतर अवरेजमध्ये मध्ये वाढ होते उत्पन्नात वाढ होऊन आपल्याला कोरोडामध्ये आठ मिळत होत शेततळ काढल्यामुळे दहा ते बारा क्विंटल हरभरा आम्ही हरभरा व सोयाबीन महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे जलसंवर्धनाचं महत्व आम्हाला दोन वर्षापूर्वी काढलेलं आहे कारण आमच्या इथं जवळपास शंभर ते दोनशे बोरवे गेल्या दोन वर्षापासून जवळपास पाणी कमी झालेलं आहे त्याचा आम 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 पटल्यामुळे आम्ही फायदा आमच्या बोरवेलला झालेला आहे नांदेड जिल्ह्याप्रमाणे राज्यातल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातल्या बळीराजानं शासनाच्या शेततळी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि शेततळी उभारली तर राज्याच्या नकाशावरून दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची संख्या निश्चितच कमी होईल शिवाय दुष्काळामुळे बळीराजाचा जीव देखील टांगणीला लागणार नाही परभणी जिल्ह्यात अयोग्य पद्धतीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत सुरू असलेल्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून शेतकऱ्यांनी काल प्रमुख महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती जिल्ह्यातल्या लिमला पूर्णा सेलू इथं हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं पीक विमा प्रकरणी जिल्ह्यात गेले अकरा दिवस शेतकरी आंदोलन सुरू आहे खरीप पीक विमा मिळावा म्हणून शेतकरी आणि सर्वपक्षीय संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहेत त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन आणि परभणी बंद आंदोलनही करण्यात आलं होतं मागच्या सव्वीस तारखेपासून जिल्हा प्रशासनाने कुठलीच दखल नाही घेतल्यामुळे काल चार तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिया आंदोलन केलं पाच तारखेला के जिल्हा बनची हाक केली आणि सहा तारखेला सोयाबीनचा पीक विमाचा परतावा मिळावा म्हणून जे रस्ता रोको आंदोलन केले आज जिल्ह्यात सगळीकडे अभूतपूर्व आंदोलन झाले या आंदोलनाची दखल घेऊन या तर कंपनीकडे परतावा द्या कंपनीने नाहीतर कंपनीवर जिल्हा प्रशासनानं मुख्यमंत्र्यानं किंवा राज्य सरकारनं कंपनीवर गुन्हा दाखल करावा ही सगळ्यात प्रमुख मागणी आहे आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन झालं महानगरपालिकेतर्फे वारकऱ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आज आणि उद्या पालखीचा शहरात मुक्काम असून सोमवारी त्या हडपसरला मार्गस्थ होतील पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून चोवीस तास पाणीपुरवठा स्वतंत्र रुग्णवाहिका आवश्यक औषध सामग्री आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथकही तैनात करण्यात आलं आहे संत एकनाथ महाराज आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र देवगड इथल्या पालखीनं टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे एकनाथ महाराजांच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली म्हणजे काय असते तर वारी म्हणजे व्यवस्था विसरून त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला जाण्यासाठी निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीचं काल अहमदनगर जिल्ह्यात उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं ते ऐंशी हजार वारकरी निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यामध्ये आज प्रवास करत आहेत हा सोहळा अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये चालू आहे जवळजवळ सव्वीस दिवसाचा या सोहळ्याचा प्रवास आहे या सोहळ्यामध्ये अनेक वारकरी अनेक कीर्तनकार आणि जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस दिंड्यांनी सहभाग घेतलेला आहे हा सोहळा सव्वीस दिवसाचा प्रवास करून पांडुरंगाच्या आणि दर्शनाला भेटीला पोहोचणार आहे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिंडीचं स्वागत केलं हिंदू समाजाबरोबर मुस्लिम बांधवांनीही पालखीचं उत्साहात स्वागत करून एकात्मतेचा संदेश दिला राज्यातल्या प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्वारीतील प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर तर घटला आहेच त्याचबरोबर यावर्षीपासून पत्रावळी आणि द्रोणमुक्त वारी करण्याचा निर्धार संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रमुख चोबदार रामभाऊ चोबदार यांनी व्यक्त केला आहे द्रोण आणि पत्रावळ्यांमुळे होणारा कचरा कमी करण्यासाठी पत्रावळी आणि द्रोणमुक्त वारीच्या आवाहनाला सत्तर दिंड्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी यावर्षीपासूनच पत्रावळींऐवजी स्टीलची ताटं आणि वाट्या वापरण्याचा निर्णय घेतला याशिवाय एकंदर वीस हजार ताटं आणि वाट्या दाखल मिळाल्याचं रामभाऊ चोबदार यांनी सांगितलं यामुळे वारी अधिक निर्मल व्हायला मदत होणार आहे तसंच तरुणांना वारी समजावून देण्यासाठी वारी विथ विजडम हा एक उपक्रम देखील संस्थेतर्फे राबवला जात असल्याचं चोबदार म्हणाले पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारनं आर्थिक मदत देण्याचं काही महिन्यांपूर्वीच जाहीर केलं होतं त्यासाठी पुढच्या आठवड्यात कॅनडा सरकारचं एक पथक पंढरपूरच्या पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी काल दिली लातूर इथं लाईफ एक्सप्रेसच्या रुग्णालयात सोळा जून ते चार जुलै दरम्यान जिल्ह्यातल्या सहा हजार पाचशे साठ रुग्णांवर उपचार करण्यात आले यापैकी सातशे पन्नास जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आठशे एकतीस रुग्णांना विविध उपकरणांचं वाटप करण्यात आलं पीक कर्ज वाटपात लातूर जिल्हा मराठवाड्यात अग्रेसर ठरला आहे जिल्ह्यातल्या बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापैकी एक्केचाळीस टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली ते काल वार्ताहरांशी बोलत होते पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका मात्र उदासीन असून कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांची भारतीय रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं व्याघ्र प्रकल्पातल्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात लगतच्या गावातल्या जनावरांचा मृत्यू झाल्यावर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करण्यात येईल असं आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे सध्या दिली जाणारी मदत पंचवीस हजार रुपये असून ती चाळीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत ठेवावा अशी सूचना मुनगंटीवार यांनी केली आहे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या चोपन्न गावांच्या पुनर्वसनासाठी काल नागपुरात वनभवन इथं बैठक घेण्यात आली त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते वन विभागानं या गावांच्या पुनर्वसनासाठी पाच हजार चारशे कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून याबाबत खासदार रामदास तडस यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घ्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या दरम्यान प्रस्ताव मान्य होईपर्यंत या गावांच्या विकासासाठी आणि गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल अशी हमी देखील मुनगंटीवार यांनी यावेळी दिली धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा इथं मंगळवेढ्यामधल्या नाथपंथी डौरी गोसावी समाजातील भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या पाच जणांची निर्घृण हत्या झाली होती मुलं पळवण्याच्या अफवेनंतर संशयावरून जमावानं या पाच जणांची हत्या केली होती या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि बाधित कुटुंबियांचं तात्काळ पुनर्वसन करावं या मागणीसाठी काल अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर गोसावी समाजानं मोर्चा काढला राईनपाडा इथल्या घटनेत हत्या झालेल्या सर्व व्यक्ती कुटुंबप्रमुख होत्या या हत्यानंतर त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलं आहे त्यामुळे सदर कुटुंबांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत शासनानं द्यावी आणि कायमस्वरूपी उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी दोन हेक्टर शेतजमीन आणि राहण्यासाठी घर बांधून द्यावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या या समुदायाला अट्रॉसिटी अॅक्ट या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजेत या कायद्याचं प्रोटेक्शन आम्हाला मिळालं पाहिजेत त्याचबरोबर या समाजाला आम्हाला पाच एकर जमीन या भटक्यामुक्त समाजाला कसण्यासाठी मिळाली पाहिजेत जे आता नवीन तंत्रज्ञान आलेले आहेत नवीन कौशल्य आहेत नवीन रोजगार उपलब्ध झाले आहेत या प्रकारची रोजगार या भटक्यामुक्त समाजाला उपलब्ध झाले पाहिजेत या प्रकारच्या मागणी घेऊन शासनाने त्याची दखल घेतली पाहिजेत या मोर्चात नाथपंथीय डवरी गोसावी समाजातले शेकडो जण सहभागी झाले होते ई e कॉमर्स बाबत व्यापक राष्ट्रीय धोरण तयार करण्याबाबतची रूपरेषा ठरवण्यासाठी तसंच शिफारसी आणि सूचना देण्यासाठी नेमण्यात आलेल्या कृती दलाची पहिली बैठक नवी दिल्लीत झाली वाणिज्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली प्रस्तावित राष्ट्रीय धोरणाबाबतच्या रूपरेषेसाठी अर्थ माहिती तंत्रज्ञान दूरसंचार तसंच ग्राहक व्यवहार मंत्रालयासह विविध मंत्रालयं आणि विभागांकडून माहिती प्राप्त करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती सीमेपलीकडे माहितीची देवाणघेवाण कर प्रणाली व्यापार सुविधा प्रत्यक्ष परदेश गुंतवणूक आणि स्पर्धांशी संबंधित मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशानं जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं निर्मित रत्नागिरी एक स्वच्छंद मुसाफिरी या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नागप्रात झालं पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या डब्ल्यू 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 डॉट रत्नागिरी टुरिझम डॉट इन या संकेतस्थळाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं रत्नागिरी शोर्स ऑफ वंडर लस्ट या इंग्रजी कॉफी टेबल बुकमध्य रत्नागिरीतल्या पर्यटन वैभवाची माहिती देण्यात आली आहे यामध्ये जिल्ह्यातले विविध किल्ले सागर किनारे ऐतिहासिक वास्तू पुरातन गुहा मंदिरं धबधबे इत्यादींची माहिती समाविष्ट आहे आणि आता बळूया क्रीडा वृत्ताकडे रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून ब्राझील आणि उरुग्वे संघ बाद झाले आहेत तेराव्या मिनिटाला ब्राझीलचा चेंडू त्यांच्या फर्नांडिनो याच्या खांद्याला लागून त्यांच्याच जाळ्यात गेला आणि ब्राझीलचा हा स्वयं गोल बेल्जियमच्या खात्यात जमा झाला त्यानंतर एकतीसाव्या मिनिटाला रोमेलू लुका रचलेल्या चालीवर डी ब्रोएननं बेल्जियमसाठी दुसरा गोल नोंदवला शहात्तराव्या मिनिटाला ब्राझीलनं एक गोल करत आपलं खातलं उघडलं खरं मात्र आघाडी कायम ठेवलेल्या बेल्जियमनं ब्राझीलचा अखेरीस दोन हो एक असा पराभव केला फ्रान्सकडून चाळीसाव्या मिनिटाला राफेल वॉरन आणि एकसष्टाव्या मिनिटाला अँटोईन ग्रीझमननं गोल केले उपांत्य फेरीत बेल्जियमची गाठ आता माजी विजेत्या फ्रान्सशी पडणार आहे उपांत्यपूर्व फेरीच्या आजच्या लढतींमध्ये स्वीडन विरुद्ध इंग्लंड आणि रशियाविरुद्ध क्रोएशिया असे सामने रंगणार आहेत इंग्लंडमधल्या कार्डिव इथं काल झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत इंग्लंडपुढे एकशे एकोणपन्नास धावांचं आव्हान ठेवलं होतं भारताचे सलामीचे चार फलंदाज अवघ्या बावीस धावांमध्ये माघारी परतले त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी सत्तावन्न धावांची अर्धशतकी भागीदारी करत डावाला आकार दिला अवघ्या तीन धावांनी कोहलीचं अर्धशतक हुकलं त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि पंड्या या जोडीनं फटकेबाजी करत भारताला एकशे अठ्ठेचाळीस धावांपर्यंत मजल मारून दिली भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सनं एक्केचाळीस चेंडूंमध्ये अठ्ठावन्न धावांची नाबाद खेळी केली त्याच्या या खेळीत चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता अॅलेक्सला कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जॉनी बेअरस्टोनं चांगली साथ दिली उमेश यादवनं जेसन रॉय आणि जोस बटलर यांना माघारी धाडत इंग्लंडला मोठे धक्के दिले मात्र नंतर अॅलेक्सनं चांगली खेळी करत डावाला आकार दिला आणि अखेर भारतावर मात केली तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं एक एक अशी बरोबरी साधल्यामुळे मालिकेत आता रंगत निर्माण झाली आहे पाऊस आणि हवामान वृत्त ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला आहे विठ्ठलवाडीजवळ रुळावर पाणी साचल्यामुळे कल्याण ते कर्जत वाहतूक ठप्प झाली आहे रेल्वे स्थानकांवर लोकांची मोठी गर्दी असून बदलापूरमध्येही रुळावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांनाही पावसाचा फटका बसला आहे मुसळधार पावसामुळे उल्हास नदीनं रौद्र रूप धारण केलं असून कल्याण मुरबाड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे कल्याण अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे कल्याणमधील मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं कोलमडली तसंच सखल भागात पाणी साचलं महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी जुंपलं आहे सखल भागातल्या नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या शाळेत संक्रमण शिबिरांची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना अन्नाची पाकिटं वाटण्यात आली भिवंडीतही मुसळधार पावसामुळे सखल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं पालघर जिल्ह्यात डोंगरी भागामध्ये मुसळधार पावसामुळे देहरजा आणि वैतरणा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे विक्रमगड इथं साखरे पुलावरून पाणी वाहत असून काही काळ विक्रमगड जव्हार दरम्यानची वाहतूक बंद होती आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून परिस्थिती नियंत्रणात आहे मुंबई आणि उपनगरातही पावसाच्या सरी पडत आहेत पूर्व उपनगरात सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत सदतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली दोन दिवस होत असलेल्या संततधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे महाडमध्ये गांधारी आणि सावित्री नदीचं पाणी घुसलं आहे महा एमआयडीसी परिसरात काळ आणि सावित्री नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे वरंध आणि किल्ले रायगडच्या घाटात काही प्रमाणात छोट्या दरडी कोसळल्या आहेत कर्जत तालुक्यातल्या दहिवली मालेगाव पुलावरून पाणी वाहत आहे आंबा नदीला पूर आल्यानं पाली खोपोली मार्ग बंद आहे जांभूळपाडा पुलावरून पाणी जात आहे त्यामुळे शासकीय यंत्रणा आणि पोलीस तैनात करण्यात आल्या आहेत रत्नागिरीत पहाटेपासून मुसळधार पाऊस असून खेड तालुक्यात मुंबई गोवा वाहतूक ठप्प झाली आहे बोरघर इथं रस्त्यावर पाणी साचलं आहे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नदीवरचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे नागपूर शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनानं आज जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली अमरावतीमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस असल्यानं पंचगंगेसह इतर नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे तर धरणांच्या पाणीसाठ्यातही चांगली वाढ झाली आहे नाशिकमध्ये अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं वैतरणा भाम वाकी या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे तसंच शेतीकामालाही गती आली आहे आज आणि उद्या राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलं आहे पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या योजना कधीही रखडल्या नाहीत किंवा उद्दिष्टांपासून भरकटल्याही नाहीत पंतप्रधानांचं निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर गोवा विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन जेई नीट यूजीसी नेट आणि सी मॅट या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जाणार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्यांची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणार मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांची स्पष्टोक्ती देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यासंदर्भातली शक्यता अभ्यासण्यासाठी विधी आयोगाकडून दोन दिवसांच्या चर्चासत्राचं आयोजन देशात सट्टेबाजी आणि जुगार खेळण्याला कायदेशीर मान्यता देणं व्यवहार्य नसून यावर पूर्ण बंदी घालणं आवश्यक विधी आयोगाची केंद्राला शिफारस अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध आता प्रत्यक्षात सुरू दोन्ही देशांमधला तणाव वाढला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज स्वीडन इंग्लंड आणि रशिया क्रोएशिया यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने आणि राज्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस रस्ते वाहतूक आणि मध्य रेल्वेला पावसाचा फटका नाशिकमध्ये समाधानकारक पाऊस बासष्ट टक्के पेरण्या पूर्ण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार